श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार, तसेच उद्या सोमवती अमावस्या देखील आहे। पिठोरी अमावस्या देखील याच दिवशी आहे आणि बैल पोळा देखील उद्याच आहे। या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। आता पिठोरी अमावस्येच्या दिवशी विशेषतः आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्याला 5 दिवे हे प्रज्वलित करायचे आहे, की ज्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते। तसेच त्यांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा मागे लागलेली असेल, तर ती देखील दूर होते। त्यांच्यावरती येणारं प्रत्येक संकट हे दूर होत असतं। प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी, मग शिक्षणात देखील आणि नोकरीत देखील, पण पाहिजे तसे होत नाही। मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, मुलं चिडचिडपणा करत असतात, घरामध्ये रागवत असतात। अशा अनेक समस्या आपल्याला, आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांच्याबद्दल सतत सतवत असते। तर आता या दिवशी अगदी आपला मुलगा बाहेरगावी असेल किंवा अगदी नोकरीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, तरी देखील तुम्ही हा उपाय करायचाच आहे। तसेच ज्या महिलांना संतान प्राप्ती आपत्यप्राप्ती होत नाही, त्या महिलेने देखील या दिवशी हा उपाय करायचा आहे। अगदी घरामध्ये प्रत्येक महिलेने जरी हा उपाय केला तरी आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येईल। तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात। यंदा पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबरला असणार आहे। हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व आहे। पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते। पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते। या दिवशी बैल पोळा देखील साजरा केला जातो। या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते। या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। पिठोरी अमावस्येला गंगा नदी स्नान पापांचे देखील प्रायचित्त होत असते। आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे, अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। पिठोरी अमावस्येला सकाळी गंगाजल टाकून स्नान करा। या दिवशी पांढरे कपडे घाला, पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे। पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करा। त्यानंतर भगवान शंकरांना दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करा। या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा। यानंतर मंदिरात तुम्ही एखादी वस्तू दान करू शकता। संध्याकाळी शिवाची पूजा करावी। तांब्याचे दान अवश्य करा, कारण तांब्याचे भांडे दान करणे हे खूप शुभ मानले जाते। या दिवशी आपण सूर्यदेवतेला देखील ओवाळायचं आहे। सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा। त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा। ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप देखील या दिवशी आपण करायचा आहे। आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे। आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहे, तर हे दिवे आपल्याला संध्याकाळी बनवायचे आहे। संध्याकाळी 5 नंतर जरी तुम्ही हे दिवे बनवले तरी पण चालेल। आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता या गव्हाच्या पीठामध्ये थोडीशी हळद ही टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे। हळद थोडीशी टाकायची आहे आणि थोडं पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी या दिव्यांमध्ये तुम्ही मीठ टाकलं नाही तरी पण चालेल। आता हे कणकेचे दिवे बनवून झाल्यानंतर तुम्ही 5 कणकेचे दिवे बनवायचे आहे। आता हे दिवे आपल्याला देवापुढे ठेवायचे आहे। आपल्याला विड्याची पाने देखील घ्यायची आहे। विड्याची पाने प्रथम घरी आणायची आहे। घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आपल्याला देवापुढे बसायचं आहे। बसताना आसन घेऊन बसावं। काळ्या रंगाचं आसन चुकूनही घेऊन बसायचं नाही। काळ्या रंगाचं आसन घेऊन बसलो तरी पण आपली पूजा ही सफल ठरत नाही। तसेच पूजा करताना देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही। शुभ्र रंगाचे वस्त्र तुम्ही या दिवशी परिधान करू शकता। आता आपण एखादं ताट घ्या। ताटामध्ये आपण प्रथम हे 5 दिवे ठेवायचे आहे। आता आपल्याला 5 विड्याची पाने घ्यायचे आहे। आता ही पाने प्रथम स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण चंदन घ्यायचं आहे। आता पिवळं चंदन तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज मिळून जाईल। भगवान शिवशंकरांना देखील हे चंदन अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाला देखील आपण या दिवशी चंदन अर्पण करावं, किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील भगवान शिवशंकरांना चंदन हे अर्पण करू शकता। तसेच भगवान विष्णूंना देखील चंदन हे अर्पण करायचं आहे। आता आपल्याला चंदनाने प्रत्येक विड्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे। 5 पानावरती आपण चंदनाने स्वस्तिक काढावं। आता हे चंदनाने स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपण या स्वस्तिकवरती देखील थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे। 4 किंवा 5 अखंड अक्षदा अर्पण कराव्या।
त्यानंतर आता या पानांवरती आपल्याला एक एक दिवा ठेवायचा आहे. जो काही आपण कणकेचा दिवा बनवला होता तो दिवा आपल्याला या प्रत्येक पानावरती ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल. प्रत्येक दिव्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पाची पण दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता हे पाची पण दिवे आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहे आणि आपल्याला भगवान शिवशंकरांना ओवाळायचं आहे. आता भगवान विष्णू माता लक्ष्मी सर्वांचीच पूजा आपल्याला याच दिव्याने करायची आहे. आता यानंतर आपण हे जे काही दिवे आहे ते देवापुढे थोडा वेळ ठेवायचे आहे. तोपर्यंत आपल्याला काही सेवा करायची आहे. कारण की जर आपण एखादा उपाय करत असतो तेव्हा आपण जर सेवा केल्या तर तो उपाय फलदायी ठरत असतो. पण आपण नुसते उपाय केले आणि सेवा केल्या नाही तर तो उपाय कधीही फलदायी ठरत नाही. तर आता आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. अगदी 21 वेळा देखील नाही किंवा 11 वेळा देखील नाही, 108 वेळाच आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी महामृत्युंजय मंत्राचं पठण हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे. तसेच आपण या दिवशी ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप हा करायचा आहे. आता आपली ही सेवा झाल्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांना तुमच्या मुलाबाबत ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहे त्याबद्दल सांगायचं आहे. किंवा अगदी दुसरे काही अडचणी अडथळे असतील, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल, किंवा घरामध्ये आजारपण हे सतत चालू राहत असेल, जे काही आहे ते आपण मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकता. तसेच आपण जेव्हा या दिवशी देवांना ओवाळत असतो तेव्हा आपल्या घरामधील सर्व मंडळी उपस्थित राहतील याची काळजी घ्यायची आहे. आणि जर सर्वांना उपस्थित राहणे शक्य नसेल तर तुम्ही आणि तुमच्या मुलांनी ही सेवा करायची आहे. आता ही सेवा करून झाल्यानंतर यामधील जो एक दिवा आहे तो एक दिवा आपल्याला घरामध्ये शिवलिंगाजवळ प्रज्वलित करायचा आहे. घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर भगवान भोलेनाथांचा फोटो असेल तर तिथे प्रज्वलित करू शकता. किंवा तुम्ही घरामध्ये माता लक्ष्मीसमोर जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. आता यानंतर जे चार दिवे आहे ते चार दिवे आपल्याला घराच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहे. आता हे चारही दिव्यांखाली अगदी तुम्ही एक प्लेट घेऊन प्लेटमध्ये देखील हे पान ठेवून त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या दरवाजाच्या दोन्ही साईडला आपण दोन दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे. चार दिवे आपण घराबाहेर या दिवशी जरूर प्रज्वलित करावे. यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते. तसेच आपल्यावरती कोणतीही नजर बाधा झालेली असेल तर ती देखील दूर होते. आता हे दिवे आपण किती वेळ प्रज्वलित ठेवायचे आहे तर आपली पूजा झाल्यावरती कमीत कमी 12 वाजेपर्यंत प्रज्वलित ठेवावे. आणि जर रात्री 12 वाजेपर्यंत जर शक्य नसेल तर आपली पूजा झाल्यावर कमीत कमी 1 तास तरी दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. किंवा तुम्ही अगदी झोपण्याच्या अगोदर परत त्या दिव्यांमध्ये तेल टाकलं तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.